आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोनाचे 27 रुग्ण झाले असल्यामुळे आंबेगाव तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मंचरमध्ये गेली 2 महिन्यांपासून एकही कोरोना संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता। मात्र गेली 15 दिवसांपासून मंचरमध्ये सर्व दुकाने बाजारपेठा सुरू करण्यात आल्यामुळे मंचर बाजारपेठेमध्ये रोज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ लागली आहे। सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे मंचर व्यापारी संघटनेने स्वतःहून मीटिंग घेऊन बाजारपेठ बंद ठेवण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतलाय। 28 मे पासून मंचर बाजारपेठ आणि दुकाने 100% बंद ठेवण्यात आली आहेत, असं व्यापारी संघटनेने सी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय। 1 जून पासून दुकाने सुरू करायची होती, मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 1 जून पासून ते 4 जून पर्यंत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार बाजारपेठा बंदच राहणार आहेत। अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील, यामध्ये मेडिकल, किराणा, दूध, खते आणि शेतकऱ्यांसाठी बी बियाणे ही दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील। तर शुक्रवार आणि शनिवार 5 जून ते 6 जून सर्व सरसकट दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहतील, असं यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं। मनसरवासियांना आणि सर्व व्यापारी वर्गाला माझी नम्र विनंती आहे, कारण मुंबई पुण्यासारख्या रेड झोनमधून अनेक नागरिक तालुक्यात दाखल झालेले आहेत, त्यापैकी काही ना ते नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक मंचर शहरात खरेदीच्या बहाण्याने दुकान म्हणा किंवा दवाखान्यात येत आहेत। आता सगळ्यात मोठा जर धोका कोणाला निर्माण झाला असेल तर तो व्यापारी वर्ग व डॉक्टर बांधवांना आहे, कारण ह्या लोकांची थेट संपर्क येऊ शकतो। त्यासाठी सर्व व्यापारी बांधवांना आणि डॉक्टर बांधवांना नम्र विनंती आहे, सर्वांनी आपली आपली काळजी घ्या आणि या महामारीविषयी सर्वांनी एकजुटीने आपण लढू। सर्व नागरिकांनाही विनंती आहे की आपण घराबाहेर पडताना छत्रीचा वापर करा, ज्यामुळे सोशल डिस्टन्सही पाळला जाईल आणि या उन्हाच्या तडाख्यापासूनही आपलं संरक्षण होईल। आज हे न करता आपल्याला 10-15 दिवसात आपल्याला छत्री बाहेर काढायची आहे, तर 15 दिवस आधी काढा, ही सर्वांना नम्र विनंती आहे आणि प्रशासनात सर्व सहकार्य करा, एवढी सर्वांना नम्र विनंती। सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये आता किती पेशंट झाले ते काय अंदाज? आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत मला वाटतं 10 जण रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। त्याच्यात आनंदाची वार्ता म्हणजे शिनवलीचा रुग्ण कालच ठणठणीत बरा होऊन घरी आला आहे, उर्वरित 9ही लवकर ठणठणीत होऊन बरे यावं ही परमेश्वरच्या प्रार्थना आणि नागरिकांना विनंती की आता हा आकडा वाढून न दिला पाहिजे। त्यासाठी मुंबई पुण्यावरून येणाऱ्या सर्व नागरिकांना कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं गरजेचं आहे, कारण मुंबईमध्ये संसर्गाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं जाणवत आहे, त्यामुळं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं गरजेचं आहे या गोष्टीसाठी। मंचर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहून व्यापाऱ्यांना देखील विचार करण्याची वेळ आली। तर मंचरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळू नये यासाठी व्यापारी संघटनेनं स्वतःहून 100% बंद पुकारला आहे, कारण प्रत्येक मंचरकराला आणि व्यापारी संघटनेला देखील आपल्या जीवाची आणि आपल्या परिवाराची काळजी असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलाय। तर सोमवारपासून अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानं बंदच राहणार आहेत, असं यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलंय। दिनेश बानखेले, सी न्यूज मराठी, मंचर।